आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बघितलं आपला बिझनेस किती ग्रो करतोय. देशातच नाही तर विदेशात सुद्धा हातपाय पसरले आहेत. खूप मोठी मोठी माणसं आपल्याला जॉईन झाली आहेत. खूप मोठी, फक्त तूच नाही आहेस. निघून गेलीस मला एकटीला टाकून. काय घाई होती तुला. पण तू काळजी करू नकोस. तुझं जाडं माझ्या जिवारी लागलंय. हिची आग आहे ना, ती बदला घेतल्याशिवाय पूर्ण होणार नाही. हा शब्द आहे तुझ्या मोठ्या बहिणीचा. काका लागले का तुम्हाला? लागलं नाही ना? नाही लागलं नाही. पण चक्कर आणि काही आठवत नाही. बरं, हरकत नाही, ऑफिसमध्ये घेऊन चला ना. बसवतं ना तिथे हळू. तू पाणी घेऊन ये जा. काका बऱ्यात ना? जास्त लागलं नाही ना? पाणी हळू. काय झालं काका? तुम्हाला कुठे जायचं होतं का? तुम्ही याच गावचे आहात की बाहेर गावचे आहात? हे बघा, तुम्हाला कुठे जायचं असेल तर मी तुम्हाला सोडायची व्यवस्था करते, काळजी नका करू. जय हिंद मॅडम. माझं नाव हरीश दुभाषी, सीबीआय ऑफिसर. पण तुम्ही असे का आलात? मला काही ऑफिशियल इन्फॉर्मेशन का नाही आलं? कारण एका कॉन्फिडेन्शियल कामासाठी पाठवलंय मला डिपार्टमेंटने. ही कॉन्फिडेन्शियल फाईल या ड्रग्सचं नाव मी कधी ऐकलं नाही. सध्या आपण त्याचं नाव एक्स ठेवलेलं आहे. हा ड्रग्स कुठे बनतो याचा अजून छडा लागलेला नाहीये. अशी बातमी आहे की हे ड्रग्स भारतात तयार होत आहे आणि सगळीकडे पसरवले जात आहे. सीबीआय या प्रकरणात इन्वॉल्व्ह म्हणजे नक्कीच मोठं ड्रग रॅकेट असणार आहे. सगळ्यात मोठा धोका हा आहे की या नशेची सवय या तरुण मुलांना जाळ्यात ओढेल आणि या तरुणांचा ब्रेन वॉश करून आपल्या भारताच्या विरोधात काम करायला सांगितलं जात आहे. त्यामुळे वरच्या ऑथॉरिटीजने हे काम सीबीआयला दिलंय आणि प्रत्येक जिल्हा अधिकारीपर्यंत ही बातमी पोहोचवायला सांगितलेली आहे. जेणेकरून तुमचं लक्ष असावं. हे काम करताना मोठी गुप्तता पाळणं गरजेचं आहे. आय अंडरस्टँड. थँक यू सो मच फॉर दिस इन्फॉर्मेशन. माझ्या शहरात मी हे ड्रग्स येऊ देणार नाही आणि मला जर काही कम्युनिकेट करायचं असेल तर मी स्पेशल नंबरवरून फोन करू. राईट? आपल्याकडून हीच अपेक्षा होती मॅडम. जय हिंद मॅडम. सांभाळून जा.
किती कौतुक होतंय आपल्या सरूचं बघितलं ना. अहो त्या वत्सलाताई बिर्जे, एवढी मोठी बाई, एक समाजसेविका, एक यशस्वी उद्योजिका, पण आपल्या सरू बद्दल किती आदर, किती कौतुक. अहो तिच्या हस्ते उद्घाटन ठेवलंय आणि तिच्यासाठी किती खास पत्र लिहिलं ऐकलं ना तुम्ही? हो ना, मलाही फार फार आनंद झालाय बघा. अभिमान वाटावा अशीच आहे आपली सुंदरी, आणि आपल्या सुंदरीकडे बघून बायकांना काहीतरी करण्याचा हुरूप येतोय. ही काही साधी गोष्ट नाहीये. होय ना हो, आणि त्या माईंचं पण कौतुक आहे बरं. अहो एवढी मोठी असा मी, पण किती नम्रतेने बोलवले. एवढी श्रीमंती असून पण किती नम्रता. खूप मोठा सत्कार होणार आहे सरूचा त्यांच्या हस्ते. ज्या सुंदरीने माझ्या अनुला माझ्यापासून हिरावून घेतलं तिचा एवढा कौतुक नाही. मला काहीतरी करावंच लागेल, काहीतरी प्लॅन करावंच लागेल मला. शिट, हॅलो मॅडम, काय झालं? काही नाही गे, काही नाही. माझी अनु माझ्यावर रुसणार आणि मला कळणार नाही. सर खोटं बोलू नका, आता खरं खरं सांगायचं काय झालंय. नाही अजिबात काही खोटं बोलायचं नाही मला, मला सगळं कळत. मला कळत आहे माझी अनु माझ्यावर रुसली होते, कारण एवढे दिवस त्या घरात जिकडे सुंदरी राहते त्या घरात मी राहतोय, तिच्या सोबत राहतोय, तुला नाही ना आवडलं. अगं पण काय करू, मी आपल्या सावीची काळजी नको का घ्यायला, सांग मला. म्हणून राहावं लागतं ना, ते या घरात जिकडे सुंदरी मी राहणार का तिकडे. बट डोंट वरी सुंदरी. अगं बाबा म्हंटल ना सॉरी, मी उठा बशा काढू का, मग माफ कर. मी उठा बशा काढतो, थांब. वन टू थ्री. मला माहिती आहे माझी अनु माझ्यावर जास्त वेळ रुसू शकत नाही, हो ना. पण अनु डोंट वरी,